नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. वंचित बहुजन आघाडीचे नेते पवन पवारांनी संदेश भूमीला केले अभिवादन. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोर्टाच्या कामानिमित्त धुळे येथील बांधकाम विभागाचे पूर्वीचे रेस्ट हाऊस म्हणजे ट्रॅव्हल्स बंगलो या ठिकाणी विश्रांती केली होती, म्हणून ही भूमी संदेश भूमी या नावाने संपूर्ण राज्यात ओळखली जात आहे. ही भूमी बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. म्हणून आज वंचित बहुजन आघाडीचे नेते पवन पवार धुळे जिल्ह्यात काही कामानिमित्त आले असता त्यांनी संदेश भूमीला भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी शिरपूर नगरपालिकेचे नगरसेवक गणेश भाऊ सावळे तसेच संदेश भूमी कृती समितीचे आनंद सैंदाने यांच्यासह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय पवनभाऊ पवार, त्याचबरोबर शिरपूर नगरपालिकेचे नगरसेवक माननीय गणेशभाऊ साळवे, त्याचबरोबर आंबेडवर आमचे आबासाहेब, आज अन्य सहकाऱ्यांसोबत आज संदेश भूमीला त्यांनी भेट दिलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जी भूमी आहे, या भूमीला जिल्ह्यातून महाराष्ट्रातून तमाम आंबेडकरी जनतेला आम्ही आवाहन करतो की त्यांनी या भूमीला एकदा तरी भेट द्यावी, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडीत ज्या घटना आहेत, जे स्थळ आहेत, त्या स्थळांना एक मोठं वैभव प्राप्त होऊ शकतं. म्हणून मी आभार व्यक्त करेन पवनभाऊंचा आणि गणेशभाऊंचा, आबाभाऊंचा, की त्यांनी या ठिकाणी भेट दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला त्यांनी अभिवादन केलं आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की येत्या काळामध्ये वंचित बहुजन बहुजन आघाडीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आदरणीय सध्या प्रकाश बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर साहेब यांना ते या ठिकाणी आवर्जून भेट देण्यासाठी आणणार आहे असं आम्हाला पवनभाऊंनी आश्वासन दिलेलं आहे. तरी महाराष्ट्रातील तमाम जनतेनं मी आवाहन करू इच्छितो की बाबासाहेबांच्या जे या भूमीला जी भेटचा जो दिवस असतो 31 जुलै, त्या 31 जुलैला तमाम महाराष्ट्रातील लोकांनी या ठिकाणी यावं आणि बाबासाहेबांच्या स्मृतीला उजाळा द्यावा, हीच मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो.